माढ्यात शरद पवारांचं धक्का तंत्र, राष्ट्रवादीकडून अभिजित पाटलांचा एबीफॉर्म, मतदारसंघात चुरशीची लढाई। अमित ठाकरेंसाठी बागार घेण्याची विनंती, पण सदा सारवणकरांच्या त्या एका प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निरुत्तर। संभाजीनगर मध्ये नवा ट्विस्ट, जाहीर उमेदवारांकडून गद्दारी, ठाकरेंनी केली कारवाई, नवा उमेदवार। उद्धव ठाकरे देव माणूस मी चुकलो, शिंदेंनी तिकीट कापताना वनगा रडले। योगेश कदम पराभवाच्या भीतीने वैफल्यग्रस्त, मी 40 ते 50 हजार मतांनी विजय मिळवणार, संजय कदम। 2019 ला मंत्री संपत्ती 11 कोटी, 2024 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संपत्ती किती पटेने वाढली। समीर भुजबळांच्या सभेत भाषण कार्यकर्त्या सुहास कांदेंकडून शिवीगाळ, भर सभेत कॉल रेकॉर्डिंग एकावेळाने खडबड। भाजप मधून आलेल्या नेत्यांना संधी, मित्रपक्षांना 2 जागा, शिंदेच्या शिवसेनेच्या 3 यादीची वैशिष्ट्ये। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसची 100, 4 यादीत किती उमेदवारांना संधी। शिवडीतून शिवसेनेकडे नाना आंबोले लढणार, अजय चौधरी, बाळा नांदगावकर यांना आव्हान। विके थोरात वादाने राजकारण पेटलं, पण उमेदवार जाहीर करत शिंदे गटाने संगमनेरचं मैदान मारलं। कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीतील पेच अखेर सुटला, हातकंगनले जनसुराज्यकडून, अशोकराव माने शिरोड मधून, यड्रावकरांना पाठिंबा। 1 नाथ शिंदेच्या शिवसेनेची 3 यादी जाहीर, 15 जागांवर उमेदवार जाहीर, कुणाला संधी। कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता, माजी आमदार उल्हास पाटील घर वापसीच्या तयारीत। सिद्धी कदम 26 वर्षीय यंग स्कॉलर तरुण, शरद पवारांचे उमेदवार, महिलांचे प्रश्न मांडणार, दिग्गजांशी भिडणार। कोल्हापूर उत्तर मध्ये मधुरिमा राजेंच्या नावावर शिक्कामोर्तब, राजेश लाटकरांच्या उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की। श्रीनिवास वनगांचे रडतानाचे व्हिडिओ पाहिले, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तातडीने वनगांच्या घरी पाठवले। माढ्यात शरद पवारांचं धक्का तंत्र, राष्ट्रवादीकडून अभिजित पाटलांना एबीफॉर्म, मतदारसंघात चुरशीची लढाई। महायुतीकडून आरपीआय साठी 2 जागांचा बोनस, समीर वानखेडेंना उमेदवारी, आठवलेंनी सांगितली खेडी। अमित ठाकरेंसाठी माघार घेण्याची विनंती, पण सदा सरवणकरांच्या एका प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निरुत्तर। महायुतीच्या जागा वाटपात भाजपाच्या मित्रपक्षांसह 150 जागांवर घोडदौड, आठवले राणा अन कारणे जागा सोडल्या। संभाजीनगर मध्ये नवा ट्विस्ट, जाहीर उमेदवाराकडून गद्दारी, ठाकरेंनी केली कारवाई, नवा उमेदवार। योगेश कदम पराभवाच्या भीतीने वैफल्यग्रस्त, मी 40 ते 50 हजार मतांनी विजय मिळवणार, संजय कदम। 2019 ला मंत्री संपत्ती 11 कोटी, 2024 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संपत्ती किती पटेने वाढली। ताई, हे घ्या तुमचा सिलेंडर। ताई, कोणाचा तरी मेसेज आलाय बघ। मेसेज? हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे। राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला 3 LPG सिलेंडर मोफत मिळणार। लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार। घराघरात अन्नपूर्णा, घराघरात आनंद।